कालच जे आमचं दुबईतील महाराष्ट्र मंडळ आहे यांनी मला एक शुभेच्छा संदेश मागितला आणि त्याचवेळी त्यांनी सांगितलं की आता आमचं नवीन मंडळ आलंय, आम्ही काय नवीन कार्यक्रम घ्यावेत ते आम्हाला सुचवा. खरं म्हणजे मी मनामध्ये म्हटलं की कार्यक्रम असा घ्या की जो ज्याच्याकडे जगाचं लक्ष लागलं पाहिजे. जसं मागच्या वर्षी 2022 मध्ये आमच्या मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी एक कार्यक्रम केला की ज्याच्याकडे सगळ्या लोकांचं जगाचं लक्ष लागलं आणि संपूर्ण जग पोळे लावून पाहत होतं, तर अशा प्रकारचा एखादा कार्यक्रम हा तुम्ही करा. पण मी त्यांना असं सांगितलं की सध्या सगळं जग राममय झालेलं आहे आणि प्रभू श्रीरामांच्या आगमनामुळे केवळ भारतात नाही तर संपूर्ण जगामध्ये एक वेगळं चैतन्य आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आज प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेकरता जगभरातले पाहुणे त्या ठिकाणी आले. कित्येक देशामध्ये मोठे मोठे सोहळे झाले. कॅनडामध्ये तिथल्या वर्तमानपत्रांनी छापलं की गुलामीची मानसिकता पुसून टाकण्यासाठी भारतानं मोठं काम केलं. नॉर्वे, इस्रायल यासारख्या देशांमध्ये मोठे कार्यक्रम झाले. अमेरिकेत तर अनेक मंदिरांमध्ये खूप मोठे कार्यक्रम या निमित्ताने झाले आणि टाइम स्क्वेअर से 300 ठिकाणी या कार्यक्रमाचा थेट सोहळा आपल्याला पाहायला मिळाला. पॅरिसमध्ये देखील एक मोठी रथयात्रा या ठिकाणी निघालेली आपण पाहिली आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की राम एक वैश्विक सत्य आहे, त्यामुळे तुम्हाला कार्यक्रम घ्यायचे आहे तर तुम्ही मला विचारलंय काहीतरी सुचवा, तर अख्खी दुबई राममय होईल अशा प्रकारचा कार्यक्रम घ्या आणि त्यासोबत छत्रपती शिवरायांचं हे त्या ठिकाणी राज्याभिषेकाचं 350वं वर्ष आहे. ज्या छत्रपतींनी खऱ्या अर्थानं स्वराज्य आपल्याला दिलं आणि आपला स्वाभिमान जागवला, तो आपला जागलेला स्वाभिमान काय आहे हा अख्ख्या दुबईला समजला पाहिजे, अशा प्रकारचा कार्यक्रम तुम्ही करा अशा प्रकारची त्यांना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मी विनंती केली.